सिद्धार्थ मारने मॅच साठी यायचं, आपल्याला कॉल केले गेले, दक्षता घ्या प्लीज. सिद्धार्थ लगेच यायचं मारने मॅच साठी. दीपिका मात्रे मॅम या आपल्या शुभेच्छा मारने मॅच देऊया. दीपिका ताई या मारने मॅच साठी. बाबा ठाकूर कुठे आहेत? बाबा ठाकूर प्लीज या लगेच. इथे मात्र आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होईल, परंतु नक्कीच बक्षीस या ठिकाणी लागल्या जात आहेत. जे एम एंटरप्राइजेस म्हणजेच आमचे परेश म्हात्रे यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आपण पाहतोय अगदी मोठं बक्षीस आहे, आणि संघ जर पाहिलं तर संघामध्ये थोडस हास्य निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर सलामीचा फलंदाज बिट्टू अंपायर समीर खान कुठे असेल तर या लवकरच. तर यास सुरुवात होईल, दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देईन. या ठिकाणी आपण पाहत आहेत दोन संघ, नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. जोरदार डायलने दोन्ही संघाचं स्वागत करूया. अगदी गावचे संघ आहेत दोन्ही. आपण बघतोय विकी भोईर आलाय गोलंदाजी माकवर, तर क्रितेश गरत पहिला चेंडू या ठिकाणी फेस करेल. पहिला चेंडू सरळ प्रहार आणि अंकुश भोईर, वा क्या बात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण, नक्कीच एक्सपिरियन्स आहे अंकुश भोईरला बऱ्याच वर्षाचा. संघ जर पाहिला तर आता मात्र 2 वर्षापूर्वीची जर गोष्ट झाली तर काय फॉर्मामध्ये होता पंचाळी संघ. आता मात्र आपण पाहतोय सुरेख क्षेत्ररक्षण केलंय पहिल्या चेंडूवर. अगदी आपल्या शरीराचा कुठल्याही पार्टचा विचार केला नाही, परंतु चेंडू पकडला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार अडवले. इथून पाहताना पाहिलं तर विकीच या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट आलाय. चांगली क्षेत्ररक्षण नक्कीच दर्शवलंय. पुढचा चेंडू, हा चेंडू इथे मात्र खेळायचा होता, स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता क्रितेश गरत याचा, परंतु चेंडू व्यवस्थितपणे आला नाही बॅटवर. आणि तदनंतर पाहिलं तर डिक्लेअर झोन कडे हा चेंडू निघून जाईल. सिंगल रन्स मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. एक धाव या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय ही बॅटने ही रन्स येताना आपल्याला पाहायला मिळाले. येस अंपायर बाईज ने, येस ओके थँक्यू. बाईज ने मात्र नक्कीच ही रन्स काउंट होताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सार्थक गरत पहिला चेंडू फेस करेल या षटकातील. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले, कारण पंचाळी गाव म्हटलं तर नक्कीच आपण पाहतोय नेहमीच प्रॅक्टिस मध्ये असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु टायमरचं बंधन आहे, लक्षात असू द्या. पंचाळी संघ तुमच्यासाठी देखील टायमर ऑन आहे. पुन्हा एकदा हा चेंडू जर पाहिला तर व्हाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच पाहिली जाईल. हो फटका चांगला आहे, परंतु नाही थांबवलंय. प्रसाद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद मेस्त्री म्हणजेच लालू या नावाने जास्त नक्कीच प्रचलित आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज उर्वी 11 उर्वी डीजे कडून आपल्याला पाहायला मिळते. रोहित पाटील यांच्याकडून नक्कीच दिले जातील चेंडू. आतापर्यंत जर पाहिलं तर नक्कीच चेंडूचा खेळ झालाय तो, म्हणजेच चार चेंडू मध्ये आतापर्यंत धावा जमवले आहेत 3. नक्कीच थोडस दमट हवामान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच कारणास्तव जर पाहिलं तर चेंडू देखील थोडस दमट परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात कालच्या रात्रीमध्ये हेच नजारा आपण पाहिला होता. इथून मात्र पाहिलं जाईल चार चेंडू झालेत 3 धावा आतापर्यंत. जो पहिला फटका अडवला त्यानंतर फटका आलेला आहे पाहायला मिळत नाही. परंतु क्रितेश क्रितेश गरत असेल स्ट्राईक एंड वर. पाहतोय आपण पुन्हा एकदा बिकी भोईर फटका जर पाहिला तर इथे मात्र चेंडूला खेळलाय डिक्लेअर झोन कडे होता, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रतीक आलाय चेंडूवर. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत
रन्स मात्र या ठिकाणी नक्कीच काउंट होत आहेत 4 धावा. शेवटचा चेंडू असेल. खूप चांगलं षटक हाताळलंय विकी भोगिरी यांनी. हा देखील चेंडू अगदी पायावर ब्रेक झालाय. या चेंडूवर रन्स मात्र घेतली जाणार नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सौरभ भोईराचा आपल्याला पाहायला मिळाला. षटक मात्र सुरेख रीतीने पहिला षटक कंप्लीट होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर इथे थांबवलं गेलंय 4 या धाव आकड्यावर. सिद्धार्थ आलेला आहे का सिद्धू? येस. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. लगेचच आपल्याशी जोडले जातील त्या ठिकाणी बाबा ठाकूर. तर गोलंदाजी माकवर गोलंदाज मिस्टर प्रतीक मात्रे आपल्याला पाहायला मिळेल. पंचाळी गाव जर पाहिलं तर नक्कीच संध्याकाळचं सत्र जेव्हा तुम्ही येतील अगदी शाळेच्या पटांगणामध्ये आपण पाहतोय खूप सारी प्रॅक्टिस केली जाते आणि हीच प्रॅक्टिस आज जर पाहिलं तर कारण की विचार केला 2 वर्षापूर्वीचा तर जगदीश विकास आणि जितेश आणि मंगेश हे 4 जे खेळाडू होते ते यांच्यामध्ये होते आणि त्यानंतर जर पाहिलं तर मोठा तुटवडा आपल्याला पाहायला मिळाला खेळाडूंचा आणि पुन्हा एकदा संघ उभारला जातोय. चांगली कामगिरी केली जात आहे. इथून जर पाहिलं तर आणखीन एक चांगला चेंडू प्रतीकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. पुन्हा एकदा हा देखील चेंडू. क्रितेशची बॅट लागत नाही आज. काही काही क्रितेश सारखा घातक फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असताना आतापर्यंत जर पाहिलं तर फटका लागताना पाहायला मिळालाय. जर 3 चौकार लगातार मारतोय क्रितेश गरत तर सचिन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. आग तर दोन्ही बाजूला लागले. आपण पाहतोय एका बाजूला जेएम एंटरप्राइजेस यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होईल षटकातील 3रा चेंडू. सुरेख फटका परंतु त्या ठिकाणी प्रयत्न चांगले होते. अंकुश भोईरेचे चौकार येतोय. धोडीपूजा फायटर संघ आपला एक प्रतिनिधी यायचाय सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचंय फायटर संघ. येस थांबवलं जात आहे. आपण पाहतोय तयारीत नव्हते क्रितेश गरत. 1 चौकार तर आले. पुण्याचे एकदा प्रतीक. या चेंडूवर आणखीन एक करारी प्रहार. 2 चेंडूवर 2 चौकार क्रितेश गरत आता मात्र. आपण पाहतोय 2 चौकार आल्या. 3री चौकार जर आली तर उर्वी डीजे म्हणजेच रोहित पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. क्रितेश साठी मात्र हे पारितोषिक लावलं गेलंय. प्रतीक पुण्याचे एकदा गोलंदाजी माकवर सज्ज आहे. फटका तर चांगला आहे परंतु या ठिकाणी चेंडूला अडवतोय मिस्टर प्रतीक. चांगली पैकी केले. इथे मात्र सिंगल रन्स नक्कीच मिळवले जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्ड होती. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 13 धावा आल्या आहेत. 2 चौकार ज्या पद्धतीने मारले गेले क्रितेशच्या बॅट मधून आपण पाहिले. धावा मात्र वाढवल्या गेल्या. षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. प्रतीक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल हा चेंडू फेकण्यासाठी शेवटचा चेंडू. समोरच्या दिशेने इथे चेंडूला खेळलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयचं देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झालेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा आतापर्यंत लागले जातात. येस डीजे. नक्कीच टायमाकडे लक्ष द्या. आपण ऑन स्क्रीन वर पाहू शकताय 7 मिनिटाचा अवधी अजूनही बाकी आहे.
नक्कीच दोडी पूजा संघासाठी सन्मान चिन्ह मिनीश पाटील आपण त्या ठिकाणी द्यायचंय. विनंतीशील मिनीश पाटील सरांना. तर प्रसाद येतोय गोलंदाजी माकवर अगदी डावखरी हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. क्रितेश साठी मात्र चॅलेंजिंग असेल थोडासा. हा सुरेख फटका इथून जर पाहिलं तर गॅप शोधतोय आणि चौकार मारतोय. पहिल्याच चेंडूवर येतोय चौकार. थँक्यू रिजे थँक्यू. आज मात्र क्रितेश अंकुशची परीक्षा घेतोय की काय, की जे फटके मारले ते अंकुशच्या जवळून आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चेंडू करारी प्रहार आहे इथून मात्र पाहतोय. थोडीशी मिसफील झाली विकी करून आली. आणखी एक चौधरी चौकार. तर आपण पाहतोय दोन बाउंड्रीज या पहिल्या दोन चेंडू मध्ये आले. इथून आणखीन एक चान्स आहे. पुन्हा एकदा नक्कीच आठवण करून देईल. तिसरी चौकार मध्ये मारतायत तर उर्वी डीजे म्हणजेच रोह्या रोहित पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रसाद पुन्हा एकदा सज्ज झालाय आज चेंडू खेळण्यासाठी. क्रितेश फटका चांगला आहे आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील या ठिकाणी नक्कीच. कारण की 4 मिनिटाचा अवधी आहे आपल्याकडे अजूनही. नक्कीच आपण लास्ट टाकण्यातील इकडे नक्कीच दोन्ही संघांना मी आमंत्रित करीन. दोन संघाचे कर्णधार आपण याचा बॉक्स विकेटच्या रूपाने गाडी बाद होईल. या ठिकाणी जर पाहिलं तर 500 रुपये आपण पाहतोय जे एम एंटरप्राइजेस म्हणजेच परेश म्हात्रे यांच्याकडून नक्कीच प्रसाद याला मिळेल नक्कीच देण्यात येतील. क्रितेश बाद झालाय. धावसंख्या स्कोरबोर्ड होती आतापर्यंत लागले जात आहेत 25 धावा. निकुंज आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय निकुंज. इथे मात्र फटका चांगला आहे परंतु त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण. प्रयुष आपल्याला पाहायला मिळाला चांगले क्षेत्ररक्षण करताना. चेंडूला अडवलंय मात्र आपण पाहतोय सार्थक करत पुण्याचे एकदा सज्ज असेल. शेवटचा चेंडू या ठिकाणी नक्कीच फेकला जाईल. शिपशॉट खेळला आणि इथे मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवतोय. सिंगल रन्स डिक्लेअरच्या माध्यमातून या ठिकाणी काउंट केली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा 3 षटक कंप्लीट झाले आहेत. तर आपण जाऊया पुण्याचे एकदा. अंकुश भैरी येत आहेत शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. फटका सुरेख आहे सार्थक अगदी दोन्ही पायांवर नक्की जंप केली आणि त्यानंतर चेंडूला खेळून काढलाय ऑन साइड रिजन मध्ये. चौकार नक्कीच मारला जातो चौकारीच्या मदतीने. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर वरती आतापर्यंत 31 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे इथे चुकी करतोय मिस्टर प्रतीक आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. You are the one who made me.
नंसार संघाचा एक प्रतिनिधी आणि पॅराडाईस संघाचा एक प्रतिनिधी आपण यायचा आहे. लास्ट टाकले जातील. धन्यवाद. दोन चेंडूवर दोन चौकार लगावले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय सार्थक. हा फटका चांगला आहे. इथे मात्र क्षेत्रक्षण सुरेख आणि इथे मात्र विकेटचं होईल बदल. गडी बाद होते रनआउटच्या रूपाने. हा गडी बाद होईल सार्थक करत. नक्कीच या ठिकाणी आपण लॉस टाकले गेले आहेत आणि संघ जर पाहिला तर या ठिकाणी आपण पाहतोय विनर संघ याला बाय आलेले आहे. आपण पाहतोय या संघातील जो संघ विजय होईल त्याला मात्र बाय दिली गेले. आपण पाहतोय आणि दोन संघाला मी इनिंग ब्रेक नंतर या ठिकाणी नाणेफेकीसाठी बोलवीन. एका बाजूला नंसार संघ असेल तर दुसऱ्या बाजूला पॅराडाईस संघ. आपण तयारीत राहायचंय. या इनिंग नंतर आपण लगेच खेळणार आहोत. नाणेफेकीसाठी मात्र येणार आहोत दोन्ही संघाचे कर्णधार. गोलंदाजी बाकवर रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन नाना चर्चेत आहे कारण की पीबीटी चषकामध्ये त्याचा झेल सुरेख होता आणि तोच खेळाडू आपण पाहतोय. फटका तर सुरेख आहे समोरच्या दिशेने मारलाय परंतु इथे मात्र अडवलाय चेंडूला चांगलं. या ठिकाणी नक्कीच यस तडंपायर या ठिकाणी रिव्ह्यू केलाय. पाहतोय आपण चौकारासाठी सॉफ्ट डिसिजन काय अंपायर चौकार आहे का. चौकार आहे सॉफ्ट डिसिजन आपण पाहू शकतोय. येस आपण पाहू शकताय इथे पंचांचा इशारा मात्र आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे आणि या ठिकाणी चौकार नक्कीच दर्शवली जाते. सुरेख फटका रोहन नानाच्या बॅट मधून इथे पाहायला मिळतोय. रोहन नाना यांचे पिताश्री देखील महेंद्र गावड या ठिकाणी आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत आहेत. अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आपण पाहू शकताय. सुरेख मात्र फलंदाजी कारण की पहिलाच चेंडू खेळलाय आणि पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर चौकार आलाय. धावसंख्या स्कोरवर चार धावांनी पाहायला मिळते ती म्हणजे एकंदरीत 39 धावा. षटकातील जर पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहे. अंकुश नक्कीच दोन विकेट काढले होते त्यानंतर तीन चौकार आतापर्यंत खर्च करतोय म्हणजे 12 धावा खर्च करतोय. इथून जर पाहिलं तर शेवटचे चेंडू असणार आहे. रोहन पुन्हा एकदा हा चेंडू सोडला जातोय. अतिरिक्त एक धाव आणखीन मिळेल. धावसंख्या स्कोरवरती आता मात्र 40 धावा लगावल्या जात आहेत. फटका सुरेख आहे समोरच्या दिशेने आणखीन एक फटका. चार धावांसाठी चौकार येतोय. जबरदस्त फलंदाजी. अगदी दोन चेंडूमध्ये 8 धावा काढल्यात रोहन नाना यांनी आणि धावसंख्या जर पाहिली तर 44 धावा 45 धावांचं लक्ष असणार आहे. चला धनसर संघ आणि पॅराडाईस संघ या आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. या प्रणीत आपल्या शुभ हस्ते नाणेफेक. या पॅराडाईस संघाचा कर्णधार रेहान यायचा आहे लगेच. आपण पाहतोय या ठिकाणी प्रणीतचे शुभ असते नाणेफेक केली जाईल.
या ठिकाणी कॉल असेल दनसर संघाचा 2024 आणि फ्रेंड्स मोबाईल आलाय. रेहन टॉस जीत आहे, डिसिजन काय रहेगा? जरूर आपको बेस्ट ऑफ लक क्योंकि मैच क्रुशियल है. तुम्ही देखील फलंदाजी साठी लगेच तयारी राहायचंय. आपण बघतो एक सुरेख मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल. कारण की दोन संघाचा जर विचार केला तर या ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूला संघ आहे 45 संघ आहे, दुसऱ्या बाजूला नक्कीच साहित्य बिरवाडी म्हणजेच उर्वी 11 आणि आर्यन 11 या नावाने आज या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. तर आपण पाहतोय पारितोषिक देखील या ठिकाणी ऑन होईल रोहित पाटील यांच्याकडून. आपण पाहतोय प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. टीम मालक आपण पाहतोय, दोन्ही टीम मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. यतीन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर एक्सपिरियन्स गोलंदाज, पहिला चेंडू अगदी सुरेख या ठिकाणी पाहायला मिळालाय. इथे पाहिलं तर ज्या पद्धतीने आज संघ उतरलाय 45 संघ, दोन फलंदाज विकी भोईर आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक म्हणजे साळा आणि भाऊजीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय हा व्हाईट चेंडू आहे, अतिरिक्त एक धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या जर पाहिली तर दोन धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यतीन राऊत आपण पाहतोय, हा चेंडू फटका चांगला आहे परंतु क्रितेश गरत त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. इथे मात्र पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल, धावसंख्या एक ने वाढली जाईल. स्कोरबोर्डवरती धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 3 धावा. जिंकण्यासाठी लक्ष आपण पाहतोय 45 धावांचा आहे. आणावारी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. इथे पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न होता विकी बोईल मात्र प्रॉपरली कनेक्ट करत नाहीये चेंडूला. इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडूचा खेळ कम्प्लीट झालाय. 45 धावांचं आव्हान आहे, 3 धावा आतापर्यंत झाल्यात, षटकातील चेंडू अजूनही बाकी आहेत 3. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जातोय. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं जाईल सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. नक्कीच आपण पाहतोय विकी भोईर यांनी जर 3 चौकार लगातार मारला तर प्रतीक्षा मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज येईल. व्हाईट चेंडूचा इशारा येतोय, अतिरिक्त धाव आणि उर्वी डीजे यांच्याकडून देखील 3 चौकार मारतायत विकी भोईर तर 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. म्हणजे 3 चौकार मारा 1000 रुपये नक्कीच कॅश प्राईज घ्या. ओहो पुन्हा एकदा इथे मात्र पाहतोय आपण चांगली क्षेत्ररक्षण. नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये स्वप्नील पाटील म्हणजे डॉन याला आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर चेंडूचा खेळ झालाय 5, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. यतीन एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, जुना जाणता गोलंदाज पाहायला मिळतोय परंतु एक धावा आणखीन मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल स्कोरवरती. धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा षटकाचे होते समाप्ती, 1 षटक कम्प्लीट झाले आणि 5 धावा. आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 40 धावांचं अजूनही लक्ष बाकी आहे. थँक्यू. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला हाताळला गेला यतीन राऊतच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर आपण पाहतोय 40 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडू मागे. विकी भोईर आहे, नक्कीच क्षमता तर आहे त्याच्याकडे, प्रॉपरली फटके लागत नाहीये. इथून जर पाहिलं तर पायाला चेंडू फ्रेश होतोय. लेग बायच्या रूपाने ही धाव नक्कीच कम्प्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल स्कोरबोर्ड. धावसंख्या लागली जाते 6 धावा. पुन्हा एकदा हलक्यात आणि खेळून काढलाय चेंडूला. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स त्या ठिकाणी नक्कीच काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल 8 धावा आतापर्यंत, 7 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय विकी, परंतु नक्कीच ऑफसाइड रिजन मध्ये फटका लागत नाही आहे विकीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आज चित्र पाहायला मिळतोय डिक्लेअर झोन कडे चेंडू जातोय. रन्स मात्र या ठिकाणी बाईकच्या रूपाने काउंट होईल.
आठ डबा झालेत. क्षण क्रमांक जर पाहिला तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये टॉस गोलंदाज म्हणून नक्कीच स्वप्नील पाटीलची गणती केली जाते. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा बाहेर निघाला लेग कटर गोलंदाजी करताना. आपण पाहतोय अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. नऊ धावा चौकार आलेली नाही अजूनही. फटका चांगला आहे इथे मात्र कितेश चेंडूला अडवलं जातंय मैदानाच्या आतमध्ये ठेवलं जातंय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय क्रितेश गरजच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल फटका इथे मात्र नक्कीच बॉक्स विहिरच्या रूपाने विके बहिर बाद होईल गडीबाद. टीम पॅराडाईस पॅराडाईस टीम चेंडू सिलेक्शन साठी यायचंय लगेचच. ते मात्र आपण पाहतोय. अच्छा फटका चांगला होता परंतु अक्रॉस द लाईन खेळलाय निकुंज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण करतोय गडी पार गेलाय. धन्यवाद. सॉफ्ट डिसिजन मात्र काय असणार आहे पंच सॉफ्ट डिसिजन काय उठचा इशारा येतोय पंचांकडून. आपण पाहतोय प्रतीकला मात्र नक्की जीवनदान मिळतंय या ठिकाणी. पाहतोय आपण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय. अहो इथे मात्र खेळताना कुठेतरी चटपटतायत आपण पाहतोय. प्रॉपरली फटके लागत नाही. रोहनचा जर विचार केला तर एक फिरकी गोलंदाज म्हणून रोहन कडे पाहिलं जातंय कित्येक वर्ष सुरेख गोलंदाजी करत असताना. आहा कडक प्रहार इथून मारलं पाहिलं तर या चेंडूवरील चौकार चार धावा. पहिली चौकार आपल्याला पाहायला मिळते पंचाळी गावाकडून. आपण पाहतोय सुरेख फलंदाजी करताना मिस्टर अजय. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न आहे परंतु गौरव त्या ठिकाणी चुकी करणार नाही आहे. चांगले क्षेत्ररक्षण चांगली पिटी आणि आज उर्वी इलेव्हन संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि टीम आर्यन ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय हे दोन संघ दोन नावं एका संघाला आपल्याला पाहायला मिळत आहेत. संयुक्त बिरवाडी संघ ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चांगला परफॉर्मन्स दिलाय. अहो अपकटर चेंडू सौरभ भोईर मात्र या चेंडूला मारायचं होतं जर पाहिलं तर पॉइंट रिझल्ट मध्ये परंतु चेंडूला मारू शकले नाहीये. इथे मात्र जर पाहिलं तर तीन षटक कम्प्लीट झालेत आणि तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आजच्या या टुर्नामेंट साठी आजच्या या संघासाठी आपण पाहतोय स्पेशल टी शर्ट मात्र प्रोव्हाइड केले गेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच बिरवाडी संघासाठी नक्कीच गौरव. आपण पाहतोय गोलंदाजी माकवर पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. फटका इथे मात्र पाहतोय यतीन
राऊतच्या हातामध्ये होता, परंतु इथे नॉट आउट आहे. सिंगल रन्स या ठिकाणी काउंट केले जाईल. धावसंख्या एक ने वाढली जाईल. स्कोरबोर्ड धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 17 धावा झाल्या आहेत. एकदा आपण पाहतोय हा फटका चांगला आहे गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी मिस्टर दीपू चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. देखील फटका आपण पाहतोय दीपू कडे आहे, परंतु रनआउटच्या रूपाने कडी पाहत होईल मिस्टर प्रतीक पाद. आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले. अहो इथे मात्र पाहतोय पुन्हा एकदा दीपू कडे चेंडू, नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने मात्र औपचारिक तर शिल्लक असेल पंचाळी संघाकडे, ज्या पद्धतीने आज खेळताय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली या ठिकाणी एफर्ट नक्कीच दर्शवली, परंतु पराभूत होताना आपल्याला संघ या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू आहे, इथे मात्र व्हाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त एक धाव या ठिकाणी मोजली जाईल. शेवटचे चेंडू अजून फेकणं बाकी आहे. इथे मात्र सामन्याला जिंकतोय साहित्य बिरवाडी म्हणजेच उर्वी इलेव्हन आणि आर्यन इलेव्हन संघ.